चैनल के नवीन वीडियो पाहण्यासाठी क्लिक करा सब्सक्राइब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉन वरती, म्हणजे तुम्हाला नवीन वीडियो चे नोटिफिकेशन येतील आणि एक ही वीडियो मिस नहीं होणार। प्लीज सब्सक्राइब माय चैनल। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चैनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं लक्ष्मीपूजन दिवाळीतलं कसं करायचं, अगदी कोणताही शॉर्टकट न वापरता विधिवत पूजा आपण केली होती। आणि ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसरे दिवशी लक्ष्मीपूजनाचं उत्तर पूजन कसे केलं जातं, म्हणजे विसर्जन पूजा नेमकी कशी केली जाते, दिवाळीमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन कसे करावे, त्याचबरोबर धनोत्रयोदशीची पूजा आणि यमदीपदान कसे करावे, याचे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत। त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर पहा। आणि हा व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही अजिबात विसरू नका। चला तर आता सुरू करूया आपण लक्ष्मीपूजन केलेलं आहे त्याचं उत्तर पूजन म्हणजेच विसर्जन पूजा करायला। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी आंघोळ करून उत्तर पूजा करून घ्यायची, विसर्जन पूजा करायची महालक्ष्मीची। उत्तर पूजा करताना सगळ्यात पहिल्यांदा आता आपण हळदी कुंकू वाहून घेऊया, गंध घालायचा आहे, अक्षदा वाहायचे आहेत, त्यानंतर फूल घालून घ्यायचं आहे, आणि नमस्कार करायचा आहे, त्यानंतर अगरबत्ती नवाळून घेते, धूपम दीपम समर्पयामी, धूपम दीपम समर्पयामी, तर निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे, जय आंबे जगदंबे लक्ष्मी महालक्ष्मी आंबे, आणि निरंजन खाली ठेवून घ्यायचं आहे, मंडल करून घ्यायचं आहे इकडे, त्याच्यामध्ये दूध साखरेची वाटी घेतलेली आहे ते ठेवून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्यम खाद्यम समर्पयामी, नैवेद्यम खाद्यम समर्पयामी, नारळ फोडून घेतलेलं आहे आणि हे नारळाचं फोडलेलंच पाणी आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हे पाणी फुलाच्या साह्याने सगळ्या पूजेवरती शिंपडून घ्यायचं आहे, किंवा मग हाताने शिंपडलं तरी चालत। आणि त्यानंतर आपण ह्या नारळाचा नैवेद्य दाखवून घेणार आहोत, प्रसाद म्हणून नंतर वाटणार आहोत। शुभचिन्ह किंवा मंडल काढून घ्यायचं आहे, नैवेद्यम खाद्यम समर्पयामी, नैवेद्यम खाद्यम समर्पयामी। आणि आता आपण विसर्जनाचा मंत्र म्हणणार आहोत, हातामध्ये अक्षदा घ्यायचे आहेत, यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धीर्थ पुनरागमनाचं। याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी माझ्या आवाहनाप्रमाणे आलेल्या सर्व देवी देवतांनो आपले आभार मानतो, आता आपण आपल्या स्वस्थानी जावे व कार्यसिद्धी यासाठी पुन्हा माझ्या इच्छेनुसार मी बोलावल्यावर येण्याचे करावे, आणि असं म्हणून अक्षदा व्हायचे आहेत आणि नमस्कार करायचे आहे। अक्षदा टाकून झाल्यानंतर पूजा थोडीशी हलवायची आहे, म्हणजेच आपली पूजा विसर्जित झाली असा त्याचा अर्थ होतो। आणि इकडे आपली विसर्जन पूजा झालेली आहे, आणि पूजा झाल्यानंतर सगळी पूजा आवरून घ्यावी, निर्माल्य जे असेल ते विसर्जन करावं, फळं आणखीन बाकीचा जो प्रसाद असेल तो प्रसाद म्हणून वाटावा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। समोरील बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। सगळ्यांना हॅप्पी दिवाळी।